नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदर तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. जो काही आत्ताचा आपला 17 डिसेंबरची परीक्षा झाली, बऱ्याच जणांचे कट ऑफ खूप छान आहेत आणि फर्स्ट टाईम काही एक्झाम मेन्सला प्रिपेअर करत आहेत. तर याच्यात मागच्या वेळेसही काही मेन्सला होते आणि याही वेळेस जे काही मेन्सला प्रिपेअर करत आहेत यांच्या मनात काही 2-4 प्रश्न आहेत, किंवा सगळ्यात मला म्हणजे फर्स्ट टाईम करत आहेत की सर हा जो काही पेपर फर्स्ट आणि सेकंडचा सिलेबस आहे खूप मोठा लेंदी सिलेबस आहे आणि लेंदी सिलेबस आहे आणि जर आमचा या 3 महिन्यामध्ये हा कवर होईल का. दुसरा त्यांचा प्रश्न आहे की सर यांच्या नोट्स वगैरे येतं, म्हणजे याच्यात वेगवेगळ्या ज्या काही वेगवेगळ्या ब्रँचेस येतात तर याच्यासुद्धा याच्यात टॉपिक्स आहेत, मग त्या नोट्स वगैरे आमच्याकडे अव्हेलेबल्स नाही. आणि तिसरा किंवा याच्या जे काही सराव टेस्ट असतील ह्या असतील तर ह्या कुठून भेटतील, तर असे बरेचसे प्रश्न आहेत. तर त्यासाठीच आपण काय केलेलं आहे की असे जे मुलं आहेत भरपूर आणि काहींची कंडिशन्स अशी आहेत की ते 10-20 हजार रुपये मेन्ससाठी अफोर्ड करू शकत नाहीत, तर यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे टार्गेट ॲग्री ऑफिसर मेंटॉर मेन्स बॅच ही आणलेली आहे. तर या मेन्स बॅचमध्ये काय काय असेल मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, याची फीसुद्धा कमी राहणार आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा ही जी बॅच आहे तर या बॅचमध्ये काय असेल काय नाही, तर बघा या प्रत्येक वीकला आपण काय करत जाऊ, या बॅचमध्ये एक टॉपिक म्हणजे एक सब्जेक्ट किंवा 2 सब्जेक्ट जे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आहेत तर याचा एका वीकला एक सब्जेक्ट किंवा 2 सब्जेक्ट किंवा जर झालं पॉसिबल त्याचा कमी वेटेज असेल तर 3 सब्जेक्ट असं वीकली टार्गेट ठेवू. आणि हे वीकली टार्गेट ठेवल्यानंतर ज्या काही त्या सब्जेक्टच्या नोट्स असतील किंवा एखादा टॉपिक या टॉपिक म्हणजे या बुक्समध्ये असेल एखादा त्या बुक्स असं तर हे सगळे एकत्र करून तुम्हाला तिथं त्या ग्रुपला देण्यात येईल. तर याच्यासाठी आपण हे एक टेलिग्रामचा ग्रुप असेल याच्यासाठी स्पेशली, आणि त्या ग्रुपमध्ये ह्या सर्व ॲक्टिव्हिटी होतील. मग याच्यात पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्हीचेही अल्टरनेटिव्ह आपण यावेळेस, कारण मागच्या वेळेस आपली जी बॅच झाली होती त्या बॅचला सुद्धा खूप जबरदस्त रिस्पॉन्स भेटला होता. ॲक्च्युली ती बॅच थोडी आपण लेट चालू केली आणि ही आयडिया मला मुलांनीच दिली होती, त्यांच्याकडूनच ही आयडिया भेटली होती. तर त्यांनी सांगितलं सर तुम्ही जर असं केलं आम्हाला गायडन्स केलं आम्हाला जर काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या नोट्स प्रोव्हाइड केल्या वन लाइनर्स प्रोव्हाइड केले जर असं काही केलं तर आम्ही नक्कीच आम्ही सक्सेसपर्यंत जाऊ. म्हणजे मेहनत तर तुम्हालाच करायची आहे, फक्त जर माझ्याकडून काही गोष्टी जर भेटल्या तुम्हाला तर नक्कीच तुम्ही त्या जे काही तुमचं टार्गेट आहे हे कम्प्लीट करू शकता. तर याच्यामध्ये आपण सांगितलं की 1 ते 2 सब्जेक्ट किंवा जर तो सब्जेक्ट छोटा असेल तर 3 सब्जेक्ट एका आठवड्यामध्ये 1, 2, 3 म्हणजे जर चांगलं वेटेज असेल तर त्याला एक आठवडाही लागू शकतो किंवा मग एका आठवड्यात 2 सब्जेक्टही होऊ शकतात. मग पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड सायमल्टेनियसली म्हणजे काही टॉपिक पेपर फर्स्टचे लगेच पेपर सेकंडचे असे जे आधी काय करणार आपण की जे ज्याला आउटपुट जास्त आहे ज्या सब्जेक्टचं आउटपुट जास्त या सब्जेक्टला आपण आधी फोकस करणार आहोत. जे मायनर की ज्याला 2-3, 1-2 प्रश्न या सब्जेक्टला जास्त फोकस राहणार नाही, आधी जे आपल्याला मार्क्स देणार आहेत अशा सब्जेक्टला आपण टार्गेट करणार आहोत. आणि ज्या सब्जेक्टच्या टास्क कम्प्लीट झाल्या, सपोज आता तुमचा ॲग्रोनॉमी हा सब्जेक्ट कम्प्लीट झाला आहे टोटल त्याचा, तर त्याच्यावर मी एक तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट देत आहो. हे आपण फर्स्ट टाईम म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा केलं होतं, त्याचा मुलांना खूप फायदा झालेला होता की आपण सब्जेक्ट वाईज टेस्ट देतो. त्याच्या टॉपिक वाईज पॉसिबल झालं तो टॉपिक तर त्या टॉपिक वाईजचा सुद्धा टेस्ट देतो. त्याच्या काही वन लाईनर असेल तेही तुम्हाला त्या ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, नोट्स किंवा PDF हे झेरॉक्स काढता येतील, तुमच्या ज्या काही नोट्स असतील किंवा PDF असतील त्या झेरॉक्स काढता येतील. टेस्ट ज्या असतील मी जे तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे तर ह्या टेस्ट मी तुम्हाला जे आपलं सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर त्या टेस्ट तुम्हाला तिथं भेटतील. तर ह्या टेस्ट म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट पेपर फर्स्ट, सब्जेक्ट वाईज टेस्ट सब्जेक्ट वाईज प्लस टॉपिक वाईज, म्हणजे काही सब्जेक्टच्या असतील तर काही जर त्याच्यात जास्त टॉपिक असले म्हणजे एखाद्या सब्जेक्टमध्ये तर त्याच्या टॉपिक वाईजही देईल, तर ह्या टेस्ट तुम्हाला त्या ॲपवर भेटतील. एक गोष्ट लक्षात घ्या की सब्जेक्ट वाईज पेपर फर्स्ट सब्जेक्ट वाईज पेपर सेकंड ह्या 2 टेस्ट म्हणजे ह्या टेस्ट प्लस कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट अशा पद्धतीनं 3 पद्धतीच्या टेस्ट तुम्हाला मी देत आहे. अलग लक्षात म्हणजे तुम्हाला 3 पद्धतीच्या इथं टेस्ट देत आहे. ॲक्च्युली मी त्या टेस्टची जर आपण प्राईस बघितली जर त्या टेस्टच्या जर 1,500 ॲक्च्युली त्या टेस्टच होता, पण मी तुम्हाला या बॅचमध्ये जे स्टुडंट इनरॉल करतील तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी फ्री असतील. कशा असतील? फ्री असतील. ओके, त्या टेस्ट ऑनलाईन असतील म्हणजे सध्या तुम्हाला त्या सोडवायच्या आहेत त्या ऑनलाईन असेल. जसं आपल्याला माहिती म्हणजे जसं आपल्या आता जर 15-20 दिवस राहिलेले आहेत आपलं सपोज, तर त्या टायमाला पुन्हा तुम्हाला त्याला रिव्हिजनसाठी त्या डाउनलोड करण्यासाठी मी परमिशन देईल. काही सब्जेक्टचे वन लायनर सुद्धा तिथं प्रोव्हाइड करेल, काही सब्जेक्टचे वन लायनर काही त्याचे शॉर्ट नोट्स असेल तर त्यासुद्धा मी तिथं प्रोव्हाइड करेल. आणि काही सब्जेक्ट आहेत ज्याचं वेटेज कमी आहेत तर आपण त्याच्यात किती डीपमध्ये गेलं पाहिजे, ते सब्जेक्टला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे अलग लक्षात. आता बरेचसे काही त्याच्यातले मायनर सब्जेक्ट घेतं किंवा काही सब्जेक्ट असे आहेत की ते जसं आता बॉटनीमध्ये एकंदर 4-5 विषयाचं ते कॉम्बिनेशन आहे अलग लक्षात. म्हणजे मग हे कॉम्बिनेशन सुद्धा कारण काही आपल्याला सेमिस्टर नोट्स यूज करावं लागतील आणि कुठं रेफरन्स बुक सुद्धा वापरावं लागतील, तर कोणकोणते रेफरन्स बुक वापरायचे तर ते सुद्धा मी सांगणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, काही रेफरन्स बुक हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे कंपल्सरी मी सांगत आहे. एक म्हणजे तुमचं एस आर रेड्डी किंवा यलमंडा रेड्डी जर तुमच्याकडे असेल तर ते एक पुस्तक गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं SN गुप्ताचं हॉर्टिकल्चर ते तुम्ही पुस्तक स्वतःकडे ठेवा. नंतर
तुमचं जे जे सा याचं जे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे जे सा याचं बुक्स आहेत ते सुद्धा असे तीन चार बुक्स तुमच्याकडे स्वतःकडे असणं गरजेचं आहेत. अलग लक्षात. आणि मग हे बुक्स असताना बाकीच्या ज्या काही आपल्याला नोट्स असतील त्या नोट्स आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करू. ओके, नेक्स्ट काही सब्जेक्टच्या शॉर्ट नोट्स, हां म्हणजे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्या शॉर्ट नोट्स तिथं प्रोव्हाइड केल्या जातात. आता जसं इंजिनिअरिंग आहे, ॲक्च्युअली इंजिनिअरिंगचे जे पूर्ण इंजिनिअरिंग एक आपल्याला माहिती आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग एक ब्रँच आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे काही सब्जेक्ट दिलेले आहेत आपल्याला तर त्या सब्जेक्टचं जर आपण बघितलं तर एका एका याच्यावर दोन दोन प्रश्न येऊ शकतात. तर मग अशा ठिकाणी काय करणार आपण, तुम्हाला त्या सब्जेक्टचे मॅक्झिमम जे काही एम सी क्यू आहेत ते प्रोव्हाइड करू, काही वन लाईनर देऊ, एम सी क्यू प्रोव्हाइड करू. आलं लक्षात, म्हणजे त्याच्यात नोट्स तर भेटतीलच या, पण मॅक्झिमम त्याच्यावर सुद्धा फोकस राहील आणि एक्झाम ओरिएंटेड आणि हाय यिल्डिंग टॉपिकवर फोकस राहील. म्हणजे एक्झाम ओरिएंटेड आणि हाय यिल्डिंग टॉपिक्स म्हणजे असे सब्जेक्ट आहेत काही की ज्याच्यावर प्रश्नाची क्वांटिटी जास्त आहे. जर तुम्ही मागच्या वेळेसचे जर आपण हे पेपर्स बघितले तर त्याच्यात आपल्याला कन्फर्म म्हणजे किंवा याच्यात आपल्याला मार्क येऊ शकतात. आलं लक्षात, तर अशा हाय यिल्डिंग टॉपिकवर फोकस राहील. बॅचच्या स्टुडंटसाठी काही क्युरी असेल तर तुम्ही ते बॅचच्या स्टुडंट जे असतील ते मला कॉल करू शकतात. 709 इव्हिनिंगला ते कॉल करू शकतात. मग आताही कॉल केला तर काही प्रॉब्लेम नाही, पण रिस्यू नाही केलं तर मी बॅचचा स्टुडंट असेल तर नक्की त्याला रिप्लाय देईल. त्याच्या काही क्युरी असतील ते सुद्धा करेल. काही बुक स्वतः आकडे असणे अपेक्षित आहे. जसं मी सांगितलं की काही बुक्स हे स्वतः आकडे असू द्या, कारण मी तुम्हाला आधी मागचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते कशातून आलेले आहेत, ते क्वेश्चन कुठून त्यांनी घेतलेला आहे, तर त्याचे सुद्धा आपल्या बॅचमध्ये जे काही रेफरन्स आणि क्वेश्चन्स कुठून उचलला त्यांनी हे सुद्धा सांगणार हो. काही गोष्टीचं एकदम डीपमध्ये न जाता, अलग लक्ष, एकदम डीपमध्ये जाता त्याचं जनरल जे काही त्याचा बेस म्हणून, जनरल म्हटल्यापेक्षा त्याचा बेस म्हणून हा कम्प्लीट असणं किंवा माझा पर्पज राहील की हा बेस कम्प्लीट करा, कारण त्याच्यावरच प्रश्न आलेले आहेत. आलं का लक्षात. मागील बॅचचा स्टुडंट जे राहतील तर मागील बॅचच्या स्टुडंटला नक्कीच मी याच्यात डिस्काउंट देईन. मागच्या बॅचचा जो रिस्पॉन्स भेटला तो खरंच खूप जबरदस्त रिस्पॉन्स आहे. मुलांचे त्याच्यातले मेन्स बॅचचे जे स्टुडंट आहेत तर त्यांचे स्कोर सुद्धा आहेत तर चांगले. आलं का लक्षात, म्हणजे ते क्रेडिट मी नाही घेत, ते क्रेडिट त्यांचंच आहे, त्यांनी ते केलेलं आहे. फक्त मी त्यांना काही गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्यांना गायडन्स केलं की हे याच्यातून करा, ते त्याच्यातून करा, ते त्याच्यातून करून का तो पार्ट स्किप करा. आलं का लक्षात, तो पार्ट स्किप करा, ते काही करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने सांगितल्यामुळे एक त्यांना त्याच्यात काय भेटलं, एक डायरेक्शन भेटलेली आहे. आलं का लक्षात. नेक्स्ट काय की कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. हां, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा यावर्षी घेणार आहोत, जे की आपण मागच्या वर्षी घेतल्या नव्हत्या. आणि यावर्षी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा राहणार आहेत. सब्जेक्ट वाईज टेस्ट पेपर फर्स्ट, सब्जेक्ट वाईज टेस्ट पेपर सेकंड आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट, म्हणजे तुम्हाला तीन पद्धतीच्या टेस्ट त्याच्यात मी तुम्हाला त्या अवेलेबल करून द्या, म्हणजे त्या फ्री असतील. फक्त एवढं आहे की त्या बॅचला म्हणजे तुम्हाला त्या फ्री टेस्ट देण्यासाठी आपल्याला तुम्हाला बॅकएंडना असेस द्यावा लागतो. तर त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल आता सब्जेक्ट वाईज टेस्ट पेपर फर्स्टचे आहेत, तर पेपर फर्स्टला जर मला तुम्हाला त्या बॅचला ऍड करायचा असेल तर त्याच्यात काही 50-60 रुपये जे लागतात फक्त तेवढा खर्च तुम्हाला त्या टेस्टसाठी द्यावा लागेल. 50-60 रुपये जे काही लागतील तेवढे. अलग लक्षात. बॅचची फी काय असेल सगळ्यात महत्त्वाची, तर बॅचची फी फक्त 2444 रुपये असतील. एक गोष्ट लक्षात घ्या, 2444. ॲक्च्युअली तुम्ही 20 सिरीज गेल्या तर तरी तुम्हाला 1500 रुपये तिथे पेड करावं लागतील. अलग लक्षात. तर हे तर मी तुम्हाला टेस्ट फ्रीज देत आहे, म्हणजे तुम्हाला 1500 जवळपास टेस्ट फ्रीज झालेले आहेत त्याच्यात. अलग लक्षात. आणि जे मागचे स्टुडंट आहे त्यांना डिस्काउंट भेटत आहे, 444 रुपयाचं त्यांना डिस्काउंट सुद्धा देत आहे. तुम्हाला यासाठी सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर मग याचं पेमेंट वगैरे कसं करसाल, तर हा माझा नंबर आहे 9527202126. याच्यावर तुम्ही फोनपे गुगल पेनं तुम्ही पेमेंट करा. मला तो स्क्रीनशॉट किंवा तुमचं ट्रान्झॅक्शन असेल ते सेंड करा, पण तुमचं नाव सेंड करा, तुमचा डिटेल ॲड्रेस म्हणजे तुम्ही कुठल्या काय आहे सध्या काय वर्किंग करत आहे हे सुद्धा, आणि तुमचा मोबाईल नंबर हे गरजेचं आहे, कारण मोबाईल नंबर याच्यासाठी गरजेचं आहे. तर तुम्ही ज्या वेळेस त्या ॲप डाउनलोड करसाल तोच मोबाईल नंबर मला सेंड करा, ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही ॲप डाउनलोड केलेले. तर अशा पद्धतीची ही एक बॅच राहील, ज्यांची खरंच काही जण बरेच केलं की सर आम्ही 15-15-20-20 हजार रुपये किंवा 7-8-8 हजार रुपये नाही हे करू. आणि एक याचा जर सिलेबस बघितला, एवढा मोठा लेंथी सिलेबस जो आहे, तर ह्यो आपण जर त्याला तुम्ही टार्गेट ठेवून जर केलं, नाव स्टुले टार्गेट ठेवून करायचं आहे की एवढ्या दिवसात ते आपल्याला संपवायचंच आहे. आलं का लक्षात, सिलेबसनुसार आपल्याला एवढ्या दिवसात ते संपवायचं आहे. मागचे काही ऑब्जेक्टिव्ह असतील ह्या असतील त्या तू ऑनलाईनच हे सुद्धा त्याच्यात प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, तर अशा पद्धतीने जर तुम्हाला काही क्युरीज असतील तर मला नक्कीच कॉल करा. जर तुम्हाला हे बॅचबद्दल जर काही क्युरीज असतील तर नक्की कॉल करा तुमचा. आणि सोबत एक गोष्ट लक्षात घ्या, करताना एक गोष्ट आपल्याला हे फिक्स व्हा की जर ही गोष्ट आपण करत आहे, कारण ही शेवटची एम सी क्यू टाईप परीक्षा, ही शेवटची एम सी क्यू टाईप परीक्षा आहे, याच्यात 100% द्यायचे आहेत. बऱ्याच जणांचा स्कोर सुद्धा चांगला आहे. एका जणांचा मला कॉल केला म्हणजे सर माझा 122 स्कोर आहे, मी मेन्स करू का माझं का सरळ सेवा करू. अरे तुझा 122 स्कोर आहे, तू सरळ सेवा नाही. मग मी त्याला विचार का भा तू असं का निर्णय, नाही सर मला काहीच त्याची कल्पना नाही आहे, ते एवढा मोठा सिलेबस आहे, त्याचे बुक्स त्याचे हे ते. तर ते असे भरपूर जण आहेत की त्यांना ते स्वतः करत आहेत, पण त्यांना जर या गोष्टीचं पुष्कळ भेटलं थोडं, म्हणजे तुम्हाला टेस्ट भेटत आहे, तुम्हाला ऑनलाईनर भेटत आहे, तुम्हाला काही टॉपिकचं ते पूर्ण टॉपिक न करता त्याचे काही ऑनलाईनर घ्या, त्याच्या काही शॉर्ट नोट्स घ्या, असं जर भेटलं आहे त्याचे, तर नक्की त्याला त्याच्या गोष्टीचा फायदा होईल. म्हणजे जे सेल्फ प्रिपरेशन करणार आहे त्यांना जर या गोष्टीचं जर बूस्ट भेटलं तर 100% त्याचा फायदा होईल. तर अशा पद्धतीची ही बॅच राहील. जर आपण ही बॅच 1 जानेवारी
2023 पासून स्टार्ट करत आहोत आणि तुम्हाला जर म्हणजे ऍडमिशनसाठी तर जवळपास 10 ते 15 जणांनी ऑलरेडी त्याचं नाव रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 15 जण आत्ता 2 ऍडमिशन झाल्या तर 15 जणांनी ऑलरेडी त्याचं नाव रजिस्ट्रेशन केलेलं आहे ग्रुपच्या आधी, कारण त्यांनी मागचा फीडबॅक ऐकून त्यांनी हे ऍडमिशन केलेलं आहे. तर लवकरच ही 1 जानेवारीपासून बॅच चालू होत आहे आणि तुम्हाला त्या वेळेचं तुमचं टार्गेट देण्यात येईल, सगळ्या गोष्टी करून घेण्यात येईल. तर काही क्युरीज असतील तर नक्कीच कॉल करा. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.